गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे, पनीर पहाडी कबाबची रेसिपी. ही जी रेसिपी आहे ही खूप टेस्टी आणि बनवायला सोपी अशी स्टार्टर रेसिपी आहे. आज आपण ही तंदूरवर नाही बनवणार आहोत, आज आपण ही गॅसवरच बनवणार आहोत. चला तर मग आपण बनवूयात पनीर पहाडी कबाब. पनीर पहाडी कबाब बनवण्यासाठी मी 1/2 किलो पनीर घेतलं आहे, 1/2 बाऊल कोथिंबीर घेतली आहे, 1/2 बाऊल पुदिना घेतला आहे, साधारण 2 टीस्पून दही घेतलं आहे, 3 ते 4 मिरे, दालचिनी, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी. मी इकडे 2 मिरच्या वापरल्या आहेत. आपल्याला तिखट हवं तसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 काजू आणि थोडंसं बटर घेतलं आहे. आता सगळ्यात पहिले आपण पनीर पहाडी कबाबचा मसाला बनवून घेणार आहे. कबाबचा मसाला बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या बॉलमध्ये कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरे, दालचिनी, काजू, मिरची. आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि ह्याला मिक्सरमधनं काढताना थोडंसं पाणी घालायचं आहे. ह्याची थिक पेस्ट झाली पाहिजे एवढंच पाणी घालायचं आहे. आपला जो मसाला आहे तो मी मिक्सरमधनं काढून घेतला आहे. ह्याची थिक पेस्ट बनवण्यासाठी मी साधारण 2 टेबलस्पून पाणी वापरलं आहे. आता आपण हा जो मसाला आहे तो पनीरला कोट करून घेणार आहे. आपण एका बाउलमध्ये जो मसाला बनवून घेतलेला तो मसाला घेणार आहे. ह्याच्यामध्ये दही, गरम मसाला, कसुरी मेथी घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ. आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. जर का तुम्हाला एकदम डार्क ग्रीन कलर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फूड कलर वापरला तरी चालणार आहे, किंवा मग थोडासा पालक यूज करायचा मिक्सरमधनं, त्यांनी पण ह्याला खूप मस्त ग्रीन कलर येतो. आता आपण आर्टिफिशियल ग्रीन कलर नाही यूज करणार आहे. आता मी पनीरला कोट करणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालणार आहे. हे जे पनीर आहे त्याला मस्त ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्टर करूया. हे जे पनीर आहे ह्याला व्यवस्थित स्टर करायचं आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे तो व्यवस्थित प्रत्येक पनीरवरती कोट होईल. हा जो मसाला आहे तो व्यवस्थित कोट झाला आहे. आता आपण ह्याला कवर करून 1/2 तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे. एका पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेले पनीर आहे ते घालणार आहे. हे जे पनीर आहे आपण ह्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित कुक करून घेणार आहे. आता ह्याला झाकण लावून कमीत कमी 2 ते 3 मिनटं कुक करायचं आहे. ह्याला स्लो फ्लेमवरती कुक करायचं आहे. ह्याला कुक करायला ठेवून साधारण 2 ते 3 मिनटं झाली आहेत. हा जो मसाला आहे तो व्यवस्थित पनीरला कोट झाला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि हे पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण ह्याची वाट बघणार आहे. पनीर थंड झालं की आपण त्याला वुडन स्टिकमध्ये एकामागोमाग एक असे घालणार आहे आणि त्याला गॅसवरती आपण भाजून घेणार आहे. हे जे कबाब आहे आपण ह्याला गॅसवरती भाजून घेणार आहे आणि ह्याला भाजताना मध्ये मध्ये बटर लावायचं आहे, म्हणजे ते ड्राय नाही होणार.
ह्याला भाजताना ह्याच्यामध्ये डिस्टन्स नाही ठेवायचं आहे. जर का तुम्ही मेटलची स्टिक वापरत असाल तर डिस्टन्स असतं तरी चालतं. ही लाकडाची स्टिक आपण वापरली आहे म्हणून ह्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवू नका, नाहीतर लाकूड जळणार. हे जे पनीर आहे हे मस्त भाजले गेलं आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे पण कबाब बनवून घेणार आहे. आपले हे खूप खूप टेस्टी असे पनीर पहाडी कबाब रेडी आहेत. आज आपण हे गॅसवर बनवले आहेत. हे खूप टेस्टी लागतात. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर ही तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू. ही जी रेसिपी आहे ही खूप छान रेसिपी. आपले हे पनीर पहाडी कबाब रेडी आहेत आणि हे आपण गॅसवरती बनवले आहेत. जर काही खूप छान झालं. तुम्ही एकदा तरी बनवून बघा. खूप मस्त.